अकोल्यातल्या शासकीय मुकबधीर विद्यालयातल्या शिक्षिकेला 5 वर्ष कारावास आणि 10,000 दंडाची शिक्षा अकोला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली. शीतल अवचार असं या आरोपीचं नाव आहे. 2013 हा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. अल्पवयीन मुकबधीर मुलाचं मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत एका महिलेला दोषी ठरवत शिक्षा सुनावल्याची राज्यातली ही बहुधा पहिलीच घटना ठरली. तपासांती व पूर्ण पुरावे झाल्यानंतर दोषी सिद्धी झाल्याने विद्यमान न्यायालयाने त्यांना शिक्षा दिलेली आहे. आरोपीला कलम 8 अंतर्गत 5 वर्षाची शिक्षा 3 वर्षाची शिक्षा व 10,000 रुपये दंड, कलम 10 5 वर्षाची शिक्षा व 10,000 रुपये दंड व कलम 12 2 वर्षाची शिक्षा व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.